नमस्कार, महासंकल्प 2016 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्र सरकारचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं 31 ऑक्टोबर 2014 रोजी सत्तेची कमान हाती घेतल्यानंतरचा हा त्यांचा दुसरा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पाला पार्श्वभूमी होती ती आर्थिक पाहणी अहवालाची, ज्याच्यामध्ये शेतीचं उत्पादन घटलं आणि औद्योगिक विकासाचा दर वाढला अशी विसंगती आपल्या समोर आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पाला सामोरं जाताना अर्थमंत्र्यांसमोर जसं बळीराजाला वाचवायचं आवाहन होतं, तसंच मेक इन इंडियामध्ये आलेल्या गुंतवणुकीचं नेमकं काय करायचं, त्याबद्दल आश्वस्त कसं करायचं अशी आश्वासनं होती. याआधी जो केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला होता त्याचा संपूर्ण तोंडावळा हा ग्रामीण होता आणि त्यालाच अनुसरून किंबहुना तीच रेष पुढे ओढत काहीसा सुसंगत असा अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी स्वाभिमान वर्ष याची घोषणा करत सुधीरभाऊंनी आपला दुसरा अर्थसंकल्प नेहमीच्याच त्यांच्या शेरोशायरीच्या अंदाजात काहीशा लांबलेल्या किंबहुना आत्ताच्या अलीकडच्या काळातल्या सर्वात प्रदीर्घ अशा भाषणानं सादर केला. आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतरची ही त्यांची पहिली प्रदीर्घ मुलाखत घेऊन मी आज तुमच्या समोर येतोय. सुधीरभाऊ, या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. सुधीरभाऊ, जवळपास 26,800 कोटी रुपये इतकी तरतूद आपण शेतकऱ्यांसाठी केलेली आणि शेतकरी स्वाभिमान वर्ष जाहीर केलं. या 26,800 कोटीची नेमकी विगतवारी बायफर्गेशन काय आहे? मला वाटतं की माझ्याकडे बायफर्गेशन तयार आहे. जेव्हा मी हा आकडा वाचला तो होता 25,000 कोटी आणि मग याची जाणीव होती की जेव्हा मी हा आकडा वाचेल तेव्हा अनेकांना 25,000 कोटीमध्ये त्याचं विभाजन काय असा प्रश्न निर्माण. बरोबर आहे. मी 26,891.39 कोटी म्हणजे साधारणतः 26,900 कोटी रुपये हे कृषी क्षेत्रासाठी तरतूद केली आणि याचं कारण साधं होतं. देशातल्या अनेक राज्यांचा विकास दर हा यावर्षी कमी झाला. उदाहरण द्यायचं असेल तर बिहारमध्ये 15%-10% आला. गुजरातसारखं राज्य हे 7.6% विकास दर होता तो यावर्षी 6.6% आला. उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये सुद्धा फक्त 0.4% वाढ झाली. पण जेव्हा मी याचं विश्लेषण केलं की महाराष्ट्राचा विकास दर तर वाढला, म्हणजे एकीकडे या गोष्टीचा आनंद आहे की इतक्या विपरीत अवस्थेमध्ये आपला विकास दर वाढला, पण दुसरे काही आकडे पाहिल्यावर मात्र मला याची चिंता वाटली आणि ती चिंता होती कृषी क्षेत्रामध्ये आपला जो विकास दर आहे ते उणे झाला. कृषी क्षेत्रामध्ये साधारणतः डायरेक्ट रोजगार असणारे 2,60,00,000 लोक आहेत आणि या 2,60,00,000 लोकांची जेव्हा मी पर्सेंटेजमध्ये गणना करतो तेव्हा एकूण ज्या हाताला काम आहे त्यापैकी 50% हे कृषी क्षेत्रात गए. कृषी क्षेत्रातली आमदानी कमी होणं, त्यांचं उत्पन्न कमी होणं हे चिंतेची बाब होती. माननीय मुख्यमंत्री महोदय, माझे सहकारी राज्यमंत्री महोदयांना मी हे आकडे लक्षात आणून दिले की आपल्याला हे वर्ष शेतकऱ्यांसाठी समर्पित केलं पाहिजे. यावर्षी उत्तम पाऊस आला तर मला याचा विश्वास आहे की राज्याचा विकास दर हा पण 2 digit करू शकू, पण त्यासाठी शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे. शेतकरी स्वाभिमान वर्ष आपण जाहीर केलं आणि अनेक योजना केल्या. 25,000 कोटीची नेमकी विगतवारी काय? याच्यामध्ये साधारणतः जलयुक्त शिवार हे मागच्या वर्षी आपण 1,000 कोटी दिले आणि मग 1,600 कोटी खर्च केले. यावर्षी आपण जलयुक्त शिवारावर 1,000 कोटी दिले, आवश्यक तो निधी पुन्हा उपलब्ध करू आपण हे सांगितलं. म्हणजे जी आता टीका होते की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी निधी उपलब्ध केला आहे त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? हे चूक आहे. मागच्या वर्षी 1,000 कोटीच उपलब्ध केला होता. नंतर मग पुरवणीमध्ये जर खर्च झाला तर मी ही घोषणा केली की शेतकऱ्यांसाठी मी जरी आउट गए नियत व्यय निश्चित करत असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नियत व्यय नाही तर आमची नियत महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही तेव्हाही 600 कोटी नंतर वाढू गए. आत्ताही मी सांगितलं की मागच्या वर्षी 1,000 कोटीच तरतूद होती, मग 1,600 कोटी झाले. आत्ता आपण शेततळे जे करतो आहे त्याच्यामध्ये थोडी तरतूद होती ती आपण वाढवली. आता आपण निर्णय केला की 90,000 कृषी पंपाला वीज द्यायची, 37,500 विहिरी द्यायच्या आणि ते सुद्धा शास्त्रीय पद्धतीने. ज्या जिल्ह्यामध्ये पाण्याचं जास्त रिचार्ज होतं आणि उपसा कमी होतो तिथं विहिरी द्यायच्या.
अन्यथा सरसकट देत नाही आहात. नाही, शेवटी ज्या ठिकाणी ऑलरेडी 70% पेक्षा जास्त उपस्था होतो तिथं आता विहीर करणं यापेक्षा जगसाठे करणं महत्वाचं. 85,000 रुपये पूर्वीचं सरकार देत होतं, तुम्ही 50-55,000 रुपये देत आहे, त्याच्यामध्ये खरोखर शेततळ तयार होतं का असा सवाल आहे. आणि अनेकदा बोअरवेलमधलं पाणी घालून काढून ते शेततळामध्ये टाकलं जातं अशाही गोष्टी पाहण्यात आलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आणि खरोखरच मागेल त्याला शेततळ मिळत आहे आज? आपण मागेल त्याला शेततळ देण्याची घोषणाच केली आणि म्हणून त्यासाठी 2,000 कोटी रुपयाची प्रावधान आपण विहिरी आणि शेततळ्यासाठी ठेवली. याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की उद्या जर असं लक्षात आलं की 50,000 शेततळ होत नाही तर आमची भूमिका गौची काय? आम्ही या घोषणा फक्त कागदावर राहण्यासाठी करत नाही आहे आणि सरकार म्हणून ईश्वराच्या कृपेने आम्हाला इतकी बुद्धी तर नक्कीच आहे की आम्हाला सरकार निवडणुका जिंकण्यासाठी चालवायचं नाही आहे, आम्हाला लोकांची मनं जिंकण्यासाठी सरकार चालवायचं आहे. निवडणुका येतील जातील, आम्हाला लाल दिव्याच्या गाडीत बसण्यापेक्षा लाल रक्ताच्या माणसावर प्रेम करणं आवडतं, लाल दिव्यावर आमचं प्रेम नाही. आणि म्हणून जसं तुम्ही सांगितलं, खरं तर या अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठी गोष्ट मी काय केली होती, आत्तापर्यंत अर्थसंकल्प अर्थमंत्री मांडायचा, बरोबर आहे, पण मी लोकांमध्ये गेलो की तुमच्या काय सूचना, 3,000 सूचना आल्या हो. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना जे हयात आहेत किंवा ज्यांच्या विधवा पत्नी हयात आहे, मग एकानी सूचना केली, अरे सर्वांना घर आहे, मंत्र्यांना घर आहे, तुम्ही आमदारांसाठी सोसायट्या करता, IAS IPS साठी सोसायट्या करता आणि या देशासाठी ज्यांनी आपलं आयुष्याचा अनमोल क्षण दिला तो बेघर आहे. सूचना महत्वाची वाटली, मी योजना केली की 10,00,000 रुपयापर्यंत ज्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून ज्यांनी देशासाठी काम केलं त्यांच्यासाठी जर त्यांना घर नसेल, त्यांच्या मुलाला घर नाही, त्यांच्या हयात असेल तर पत्नीला घर नाही, उपक्रम आहे, त्याशी काही वाद नाही. परंतु 6% विकास दर भाऊ मागच्या वर्षी होता, तो आता घटून आपल्याकडे जवळपास 4.6% खाली आला. याच्याकरता म्हणून ते 25,000 कोटी केले, त्याच्यात फक्त आता आम्हाला दिसतंय की शेततळी आणि जलयुक्त शिवार, याच्या व्यतिरिक्त एवढी मोठी तरतुदी कशा करतायत? नाही, याच्यासाठी फायदा कोणाला? आम्ही यामध्ये पशु महाविद्यालयांची संख्या वाढवतोय, कृषी महाविद्यालयाची संख्या वाढतोय, आम्ही याच्यामध्ये कडधान्य तेलबिया कार्यक्रम हाती घेतला आहे, कृषी प्रक्रिया नावाची एक नवीन योजना आम्ही केली की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे 25% किंवा 50,00,000 रुपयापर्यंत. आता हा शेवटी प्रतिसादावर अवलंबून आहे. आता आम्ही 50 कोटी ठेवू, आवश्यक असेल. कडधान्य आणि तेलबियाविषयी म्हणालात, 80 कोटी भाऊ भाऊ या आर्थिक पाहणी अहवालात आपल्याला माहिती असेल 47% इतकं कडधान्याचं उत्पादन खाली गेलेलं आहे. पुढल्या वर्षी आमचे जे प्रेक्षक आहेत, जो कार्यक्रम बघतायत, त्यांना कडधान्य, मग ते तुमचा शेंगदाणा असेल किंवा इतर सगळीच कडधान्य असतील, याच्या प्रचंड मोठ्या तुटवड्याला तोंड द्यावं लागणार आहे का? आणि याच्याकरता तुम्ही फक्त 80 कोटीची तरतूद केलीत? नाही, शेवटी 80 कोटीची तरतूद ही त्याच्यासाठी असणाऱ्या BBNA साठी असते, त्याला लागणारं पाणी, शेत, वीज, विजेमध्ये आपण मोठी सबसिडी आता दिली साधारणतः ती. भाऊ, जिथे 47% घट आहे तिकडे 80 कोटी एवढे कमी नाही वाटत का? ह्याच्यात खूप जास्त असायला पाहिजे, कारण प्रोटीन डेफिसिट एकदा आपल्याकडे गरिबांमध्ये आला तर त्याचा परिणाम हा त्यांच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो, ज्याचा अल्टिमेटली तोटा आपल्या इकॉनॉमीलाच होणार आहे. मी जसं आपल्याला अगोदरपासून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आणून देतो आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी आपण नियतवय म्हणून उपलब्ध केला, पण आमची नियत साफ आहे की जिथं जास्तीचा पैसा लागेल तिथं राज्य सरकार इतर योजनाला आवश्यक पडेल तर कमी करेल, पण शेतकऱ्यांच्या योजनांना पैसे कमी पडू देणार नाही, ही भूमिका आमची स्पष्ट आहे. कारण 2,60,00,000 लोकांचा रोजगार आहे, त्या हातामध्ये जर पैसे कमी पडत असेल तर राज्यकर्ते म्हणून आम्हाला चिंता आहे. आणि म्हणून मी लोक मला म्हणतात की अर्थमंत्री म्हणून महसुली तूट वाढली तर हे योग्य नाही. हो, अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये महसुली तूट वाढणं हे कोणत्याही राज्यासाठी योग्य नाही. अरे पण एखाद्या ग्रामीण घरामध्ये सुद्धा ती माझी बहीण ती खरी अर्थतज्ञ आहे की एखाद्या अडचणीच्या समयी मग आपल्यापाशी असणारं चांदीचा करंडा असेल, चांदीचा पेगा असेल, ती बाजारात काढते, पण आपल्या घरधनी हा सुखरूप असावा. आज आमच्यासमोरचं आव्हान काय, हा जो जगाचा पोशिंदा आहे, हे खरं आहे की आर्थिक साधन संपत्ती मर्यादित आहे, स्वप्न अनेक आहे, इच्छा आकांक्षा खूप आहेत, आणि इतक्या वर्षाचे प्रश्नही आहेत. एका वर्षात काही हे आम्ही निर्माण केलेले प्रश्न नाही आहे, या आत्महत्या आमचं सरकार आलं आणि आम्ही काहीतरी आर्थिक धोरणामध्ये किंवा चुकीचं नियोजन केलं म्हणून हे प्रश्न निर्माण झाले, नाही.
हे प्रश्न आम्हाला विरासतमध्ये आले, कर्ज विरासतमध्ये आलं, आम्हाला 27,000 कोटीचं व्याज विरासतमध्ये आलं, 74,000 कोटीचं वेतन आम्हाला विरासतमध्ये आलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या 2000 पासून वाढत आहे. 2012 15 वर्षातल्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या. माझ्या दृष्टिकोनातून किती आत्महत्या झाल्या हे महत्त्वाचं नाही, एक आत्महत्या होणं ही चिंतनाची बाब आहे, चिंतेची बाब आहे. शेवटी तो जगाचा पोशिंदा आहे. एक मात्र धंदा जगात काय की जिथं तुम्ही 1 ग्रॅम इनपुट टाका आणि 100 पट आउटपुट घ्या असा जगात तरी धंदा आहे गाव. पण दुर्दैवानी आम्ही ज्या काही नीती आमच्या देशामध्ये आम्ही केल्यात किंवा या अगोदरचं सरकार, आता मी तर सरकारला दोष द्यायचा नाही असं ठरवलं जुन्या. शेवटी दोष किती दिवस देत राहायचं, नाही दोष द्यायचा. आणि मी माझ्या भाषणामध्ये हे सांगितलं की आता मी दोष देणार नाही, मला काय करायचं, माझ्या सरकारला काय करायचं आणि हे प्रामाणिकपणे कसं करता येईल, अभ्यास पूर्ण कसं करता येईल. एक अशा तरतुदीची आम्हाला स्पष्टीकरण तुमच्याकडनं हवंय की या 25,000 कोटीमध्ये तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी नेमकं काय तरतूद केली. आज अनेक गावं उद्योगाला पाणी सोडा, जित्राबांना पाणी सोडा, प्यायला पाणी नाही माणसांना म्हणून स्थलांतर करतायत. तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी काय तरतूद केली? नाही, आत्ता तर पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या आहेत त्याच्यासाठी मी 500 कोटी रुपयाची प्रस्तावित केली आहे तरतूद. आणि राष्ट्रीय ग्रामीण योजनेमध्ये जो केंद्राचा हिस्सा आहे त्याच्यासाठी साधारणतः 150 ते 250 कोटी तरतूद केली आहे. अशी 675 कोटीच्या आसपास पिण्याच्या पाण्यासाठी तरतूद केली आहे. पण मी 4 वर्षाचा याचा एक कार्यक्रम आखला आहे 2,500 कोटीचा. आणि मी संबंधित जे आमचे मंत्री महोदय आहे बबनराव गवणीकर, मी त्यांचंही अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण राज्यामध्ये एकूण पाण्याच्या विषयक ज्या काही बाबी आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे त्या किती ठिकाणी केल्या पाहिजे, त्याची आवश्यकता काय आहे, सोर्सेस कुठं बदलले. आणि तेवढंच नव्हे तर आम्ही आता गुजरात आणि तेलंगणाच्या धर्तीवर आम्ही हा विचार करतो आहे की पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं काम गुजरातने केलं, ज्या पद्धतीचं काम आता तेलंगणामध्ये सुरू आहे की सर्व पाण्याच्या योजना या एकत्रित करणे, म्हणजे MIDC साठी एक पाईप गाईन, सिडकोसाठी एक पाईप गाईन, महानगरपालिकेसाठी एक पाईप गाईन, एक ग्रामपंचायतची अलग पाईप गाईन, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची अलग पाईप गाईन, हे आपल्या राज्यात झालं. आपल्या राज्यामध्ये या दृष्टीने कधी विचार केला नाही. पण त्यांनी मात्र एकच व्यवस्था निर्माण केली, ज्याला पाणी हवं त्या ह्याच्यातून. महाराष्ट्र आता एकात्मिक पाणी पुरवठा योजनेकडे आम्ही विचार जातोय. भांडवली खर्चासाठी यावेळी अत्यल्प तरतूद करण्यात आली असं माझं मत आहे. केवळ 11.48%. मी तुमच्यावरची अडचण समजू शकतो. तुमचे हात एका अर्थी बांधलेले असे आहेत की तुम्हाला 60% हा सॅलरीवर खर्च होतो आणि तुम्हाला त्याच्यावर कर्ज फेडायचं आहे. 11% भांडवली खर्च जर आपण केला तर शेतीसाठीच्या पायाभूत सोयीसुविधा, शहरांसाठीच्या पायाभूत सोयीसुविधा या सगळ्यासाठी पैसा येणार कुठून? आत्ता आपण ज्या साधारणतः मी तुम्हाला आकड्यांमध्ये सांगतो की जेव्हा मी अर्थमंत्री झालो त्याच्या अगोदरच्या वर्षात म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा 24,000 कोटी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झाली होती राज्यामध्ये. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मी ती वाढवून घोषणा केली की 28,000 कोटी. पण तुम्हाला सांगायला मग आनंद होतो की मी 28,000 कोटीच्या अगेन्स्टमध्ये यावर्षी 29,000 कोटी केली आणि यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ती 32,000 कोटी केली. तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे उदयजी की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जर आपण वाढ केली नाही तर आपला विकासदरही वाढणार नाही आणि लोकांची क्रयशक्ती वाढणार नाही. आपल्याला जर विषमता मुक्तीकडे प्रवास करायचा असेल तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, समाजाच्या सर्व विभिन्न वर्गाला त्याचा फायदा घेता यावा. पण हे खरं आहे की एखाद्या 15 दिवस एखादा व्यक्ती उपाशी असेल तर 15 दिवसाचं अन्न तो एका दिवशी जसं ग्रहण करू शकत नाही, तसं माझी किती मनात इच्छा असेल की मी 50,000 कोटी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करेन तर ती मात्र करू शकत नाही. पण एक मात्र निश्चितपणे आहे, त्याचं समाज कौतुक करो अथवा न करो, शेवटी आम्ही काम करण्यासाठी या कौतुकासाठी नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.